पिंपरी चिंचवडच्या देहू रोड किवळे येथील शिंदे पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक होतीये. पेट्रोल भरताना डोळ्यात धूळ फेक करत नागरिकांना लूटमारीचं काम सुरू आहे. पेट्रोल पंपावरील हा धक्कादायक प्रकार आहे. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यातच पेट्रोल भरताना प्रत्येक नागरिकांच्या मनात शंका निर्माण होते ती पेट्रोल व्यवस्थित भरले आहे की नाही याची. पिंपरी चिंचवडमधील एका पेट्रोल पंपावर असाच एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाला बोलवण्यात गुंग ठेवून चक्क पेट्रोलमध्ये चोरी केली आहे. ग्राहकाच्या लक्षात येताच विक्रेत्याने अजून 30 रुपये घेऊन पेट्रोल भरले, मात्र संपूर्ण प्रकारात ग्राहकाची फसवणूक झाली आहे. याच ग्राहकाने लगेच शिंदे पेट्रोल पंपच्या मॅनेजमेंटला ही बाब सांगताच त्यांनी कानावर हात ठेवत तेरी भी चुप और मेरी भी चुप करत ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी थेट ग्राहक मंचांकडे तक्रार केली आहे. या शिंदे पेट्रोल पंप जे आहे त्यांचं लायसन्स रद्द करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि यामध्ये मुख्य हात इथल्या जो इथला मालक आहे, हा शिंदे जो मालक आहे इथला, याचा मुख्य हात या शिंदेचा आहे. आणि हा जो शिंदे आहे हा म्हणतो माझ्या याच्या माझे संपूर्ण लिंक इतकी मोठी आहे तितकी मोठी, तर याची लिंकच आम्हाला बघायची आहे. कारण की हा सर्वसामान्य लोकांना हा कुठल्याही प्रकारात सर्वसामान्य लोकांना दाद देत नाही, याची यांच्या इथल्या मॅनेजरची यांची भाषा योग्य नाही आहे. तर उद्या या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे की या शिंदे पेट्रोल पंपचं जे लायसन आहे ते रद्द करण्यात यावे. 11 वाजता पेट्रोल टाकायला आलो, त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की 130 रुपयाचं पेट्रोल टाक. त्या गाडीने माझ्याकडून ATM स्वॅप करून घेतला 130 रुपयाचं. त्यांनी मला बोलले की मी 130 रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे. म्हणजे मला शंका होती की या लोकांनी ते 130 रुपयाचं पेट्रोल टाकलं नाही. मी यांच्यासमोरच गाडी माझ्यासमोर उभी केली. उभी केल्यानंतर मी गाडी पूर्ण नील केली आणि बॉटलमध्ये सगळं तो पेट्रोल काढून घेतला. बॉटलमध्ये पेट्रोल काढून घेतल्यानंतर बॉटलमध्ये फक्त बॉटल हा 1 लिटरचा बॉटल होता माझा. ते 1 लिटर बॉटल पण पूर्ण भरलेला नव्हता, अर्धी बॉटल होती. म्हणजे या लोकांनी फक्त माझ्या गाडीमध्ये 50 रुपयाचा पेट्रोल टाकला, 130 रुपये माझ्याकडून काढून घेतला या लोकांनी, 80 रुपयाचा पेट्रोल या लोकांनी मारलं माझं नाही दिलं. अशा बेजबाबदार पेट्रोल चालकांवर काय कारवाई होईल हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.